मनोज जरांगेंच्या बाले किल्ल्यामध्ये थोड्याच वेळात ओबीसी नेत्यांची आरक्षण बचाव एल्गार सभा होणार आहे। अंबडमध्ये होणाऱ्या या सभेसाठी ओबीसी बांधवांनी मोठी गर्दी केली। सभेला राज्यातले सगळे प्रमुख ओबीसी नेते हजर राहणार आहेत। भुजबळ, वडेट्टीवार, शेटगे, जानकर उपस्थित राहतात, तर पंकजा मुंडे सुद्धा सभेला येण्याची शक्यता वर्तवली जाते। ओबीसींच्या हक्कासाठी ही सभा ऐतिहासिक असेल असा निर्धार ओबीसी नेत्यांनी व्यक्त केलाय। सेवकाला सूचना आहे की पाणी पाऊच आपल्या विंग्स मध्ये प्रत्येक डी मध्ये ठेवलेले आहेत। आणि अंबडमध्ये ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे। एकीकडे अंबडमध्ये ओबीसींच्या या एल्गार सभेसाठी समाजाने मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। थेट जाऊयात अंबडमध्ये, आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर तिथे उपस्थित आहेत। देवेंद्र, सकाळपासून आपण तिथे उपस्थित आहात, काय नेमकं आताचं चित्र दिसतंय, गर्दी कितपत झाली आणि किती वेळात सभेला सुरुवात होईल? ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा जी जालना अंबड इथे आयोजित केलेली आहे, त्या सभेला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होणार आहे। पण तत्पूर्वी आपण बघतो की मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव जे आहेत ते राज्यभरातून आलेले या सभेसाठी आपल्याला पाहायला मिळतात आहे। काही वेळामध्ये ओबीसी समाजाचे जे सर्व प्रमुख नेते आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे आणि सभेला सुरुवात होणार आहे। तत्पूर्वी आपण बघतोय की या ठिकाणी मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव आलेले आहेत, त्यांच्या भावना तीव्र आहेत। ओबीसी समाजामध्ये जे आरक्षण आहे ओबीसी समाजाचं, त्यामध्ये कोणीही वाटेकरू नको असायला पाहिजे अशा पद्धतीची भावना जी आहे ती ओबीसी समाज बांधव व्यक्त करतात आहे। या ठिकाणी आपली दूरवर नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला ओबीसी समाज बांधव पाहायला मिळतात आहे। काही वेळामध्ये या सभेला सुरुवात होणार आहे, खास करून छगन भुजबळ काय भूमिका मांडतात आहे किंवा इतर ओबीसी समाजाचे नेते काय भूमिका मांडतात आहे याकडे या सगळ्या ओबीसी समाज बांधवांचं लक्ष आहे आणि एकूणच काही वेळामध्ये या सगळ्या सभेला सुरुवात होणार आहे। देवेंद्र, लक्ष ठेवून द्या, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर हे सभास्थळाची ही दृश्य आपल्याला दाखवत आहेत। मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी सभेसाठी नागरिकांनी केलेली आहे। थोड्याच वेळात सभेला सुरुवात होते। सह्याद्रीची उंची म्हणजे